शंकर आकारलाय, त्यांची मुलं तर शिक्षण पण घेत नाही त्या संस्थेत, पण नगरपालिकेचा शिक्षणकर आहे मान्य, पण 15,000 रुपये यांनी शिक्षणकर कुठला भरावा हा तरी खुलासा कमीत कमी प्रशासनाने आम्हाला द्यायला पाहिजे. आज तोही खुलासा देत नाहीये. आज ह्या घराची जर परिस्थिती बघितली तर हे घर कवळवरू घर आहे, ज्या घराला 40-30 वर्षाचं पूर्वीचं घर आहे. या घरातली साधी फरशी बदलली नाही का, कुठलं कौल बदललं नाही. जिला 100 रुपये टॅक्स येत होता त्यांना 8,000 रुपये टॅक्स आला आहे. हे दाखवून सुद्धा जर प्रशासन निर्लज्जपणे जर आपलं मत दुर्लक्ष करत असेल तर याच्यावरती कारवाई किंवा याच्यावरती प्रशासनावरती योग्य ते आम्ही देखील निर्णय घ्यायचे. आता आमची तयारी आंदोलन छेडणार तिथेच राहतो, पण आम्ही रोडला बसून कामं करतो तर आम्ही गरीब लोकांनी काय करायचं, एवढे एकदम कोण भरायचे. किती होता टॅक्स आणि आता आला किती? 8,500. पहिले किती येत होतो? 62 रुपये. आम्हाला इन्कम वाढले म्हणून असा विषय झाला ना. कारण कसं 10 पट काय, 25 पट काय, 100 पट काय, हेच राहिलं नाही. त्यांनी सर्वांना आमच्याकडे उभं करावं, काय काय फरक आहे. 100 टक्के लोक भरणार आणि तुम्ही काय सुविधा वाढवल्यात का? आता 100 रुपये काहीतरी स्वच्छ हे स्वच्छता काय संबंध काय होतो? टॅक्स कशाचा भरतो मग आम्ही? वेगळ्या लावण्याचं काय गरज आहे? शिक्षण कर भरमसाठ लावलेलं आहे, काय संबंध काय येतो एवढा? शाळेमध्ये आम्ही फी भरतोच ना मुलांची, ती सुद्धा इकडेच बसून करतो. आणि हे जे चाललंय ते आणि प्रश्न विचारला गेला तर म्हणतात राज्य सरकारने केलं, कशाला खोटे जातात ना. जे तुम्ही वाढवलं तुम्ही कबूल करा ना. आणि सर्वे ज्यांनी सर्वे केला तो प्रायव्हेट सर्वे ठेवायचाच नव्हता ना, तुम्ही नगरपालिकेतर्फे सर्वे ठेवायचा होता. प्रायव्हेट लोकांना पाठवलं त्यांना त्यांचं जसं जमेल तसं त्यांनी सर्वे केला ना. आम्हाला एवढे भरमसाठ टॅक्स आलेले आहेत, प्रत्येक पब्लिक त्रासले या गोष्टीमुळे. आणि जर ह्याच्यात काय फरक नाही पडला तर आम्ही जन आंदोलन छेडू. आणि काय करायचं ते मग आम्ही इथून प्रशासनाला काय करायचं ते करू. आलंय यांना 15,200. ज्या प्रतिनिधींना आम्ही निवडून दिलेलं आहे त्या प्रतिनिधींनी येणाऱ्या काळामध्ये एक विशेष सभा घेऊन जो कर लादला गेलेला आहे सर्वसामान्य नागरिकावरती, तो कर जो आहे तो विशेष सभा घेऊन आहे जशी ती परिस्थिती म्हणजे पहिली परिस्थिती त्या पद्धतीने तो कर थांबवावा आणि त्या पद्धतीने कर वसूल करावा. आणि हा जो लादलेला कर आहे ह्याच्यातून काहीतरी वेगळ्या पद्धतीने मार्ग काढून हे नगरसेवकांनी सर्व नगरसेवकांनी विचारपूर्वक निर्णय घेऊन या गोष्टी कराव्यात. नाही तर या ठिकाणी सर्व नगरसेवक आणि माजी नगरसेवक नगराध्यक्ष असतील या सर्वांनी एक या ठिकाणी मोठं आंदोलन छेडलं जाईल अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या सर्वांना कल्पना येतो. आणि सर्व नागरिकांनी या येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन होणारच आहे, त्या आंदोलनामध्ये घर टू घर प्रत्येक घरातली लोक या आंदोलनात आली पाहिजेत. आणि हा जो कर लादला गेलेला आहे या कराच्या विरोधात आपण लढा दिला पाहिजेत. आणि हा कर कुठल्याही परिस्थितीमध्ये जशी ती परिस्थिती झाली पाहिजेत अशा पद्धतीने या ठिकाणी भावना व्यक्त करतो.